Today we are going to start new lesson onto the summit. It is the top writer changing Norgay. Writer introduction Tenzin Norgay, 29 May 1940 to 9 May 1986. Known by both as Namgaya Wangdi, often referred to as Sherpa Tenzin, for the Nepali Indian Sherpa mountaineer. He was one of the first individuals known to reach the summit of Mount Everest, which he accomplished with Edmund Hillary on 29 May 1953. हे तेंजिन नोर्गे या पाठाचे असणारे लेखक, पाठाचा असणारा आपला शिक्षक, ऑन टू दी समिट वेरी दी टॉप, पर्वत शिखरावर आम्ही कळस गाठला, पर्वत शिखरावर आम्ही कळस गाठला. हे तेंजिन नोर्गे कोण आहेत, या ठिकाणी त्यांची ओळख खास करून या ठिकाणी आपल्याला गरजेचे आहे. या तेंजिन नोर्गेंचा जन्म असणारे जे काही जन्मदात मुळीच लेखक, त्याचबरोबर त्यांचा जन्म हा 29 मे 1914 साली, तर मृत्यू 9 मे 1986 साली. आणि त्यांना जन्मापासूनच नामगयाल वांगडी या नावाने ओळखलं जायचं. नोन बाय बर्थ एज नामगयाल वांगडी अँड दी ऑफन रेफर्ड टू एज शेरपा तेंजिन. आणि नंतर त्यांना पुढील काळामध्ये शेरपा तेंजिन या नावाने ओळखलं जाऊ लागलं. हे असणारे शेरपा तेंजिन किंवा तेंजिन नोर्गे हे एक नेपाळी इंडियन म्हणून ओळखले जातात. आणि असणारे नेपाळी इंडियन, त्याचबरोबर शेरपा माउंटेनियर, एक गिर्यारोहक म्हणून त्यांचा खास करून परिचय आपल्याला देता येईल. He was one of the first two individuals known to reach the summit of Mount Everest, which he accomplished with Edmund Hillary on 29 May 1953. 1953 साली, 29 मे 1953 साली एडमंड हिलरी नावाचा जो काही गिर्यारोहक आहे, जे काही माउंटेनियर आहे, त्यांच्या मदतीनं, त्यांच्या बरोबरी वैयक्तिक, त्यांच्या दोघांच्या नावावरती दोन माउंट एव्हरेस्टच्या चढणी दोनदा त्यांनी काय केलेलं आहे. जगातील असणारं सर्वोच्च जे काही शिखर आहे, सर्वात उंच असलेलं शिखर, ते त्यांनी सर केलेलं आहे. आणि त्यांनी याबद्दल जे काही त्यांनी सर केलेलं जे काही माउंट एव्हरेस्ट आहे, जगातील सर्वोच्च असणारं शिखर, त्याबद्दल त्या बाबतीत किंवा त्याबद्दल म्हणून त्यांना काही सन्मानाने त्यांना काय केलेलं आहे, विभूषित करण्यात आलेला आहे. जो काही पहिलं त्यांना सन्मान किंवा गौरव त्यांचा करण्यात आलेला आहे, त्यांना हॉनर किंवा जे काही आपण म्हणतो सन्मानित करण्यात आलेलं आहे, ते सगळ्यात पहिलं मेडल आहे टायगर मेडल. 1938 साली त्यांना देण्यात आलेलं आहे. ते त्यांना हिमालयन क्लब या संस्थेने दिलेलं आहे. आणि ते त्यांच्या माउंट एव्हरेस्टच्या तिसऱ्या चढणी करता देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर दुसरं असणारं जे काही ऑनर किंवा सन्मान आहे, स्टार ऑफ नेपाळ 1953 साली वेगळाय किंग त्रिभुवन यांच्या स्मरणार्थ तो त्यांना देण्यात आलाय. सर्व जे काही आतापर्यंत त्यांनी चढणी केल्या, ऑल अकम्प्लिशमेंट, त्या बाबतीत तो त्यांना त्या असणाऱ्या सन्मानाने त्यांना नवाजित करण्यात आलेला आहे. पद्मभूषण 1959 टू इंडियन गव्हर्नमेंट ऑनर बाय तेंजिन नोर्गे, पद्मभूषण 1959. पद्मभूषण नावाचा जो काही सन्मान आहे, तो भारत सरकारने त्यांना 1959 मध्ये बहाल केलेला आहे.
The engine described the climb to the top and all event occurred during the historic climb. The article also described what brought him to climbing mountains. हा असणारा जो काही लेख आहे त्यांच्या शब्दामध्ये तेंजिंग नोर्गेने खास करून जे काही या जगाच्या सर्वोच्च शिखरावर जाण्याकरता ज्या काही घटनाक्रम झालेला आहे जे काही ऐतिहासिक चढण त्यांनी केलेली आहे त्या बाबतीत त्याचं केलेलं यथार्थ वर्णन या ठिकाणी या असणाऱ्या लेसन मध्ये या पाठामध्ये दिलेलं आहे. द आर्टिकल ऑल्सो डिस्क्राइब व्हॉट ब्रॉट हिम टू क्लाइम्बिंग माउंटेन. त्याचबरोबर जे काही चढण करत असताना लागणाऱ्या ज्या काही गोष्टी त्याचबरोबर तिथं येणारे जे काही प्रसंग चांगले असतील वाईट असतील या सगळ्या वाईट चांगल्या प्रसंगांचं त्या ठिकाणी या पाठामध्ये वर्णन केलेलं आहे. ऑन टू दी समिट वी रीच दी टॉप. पर्वत शिखरावर आम्ही कळस गाठला. या असणाऱ्या पाठाचं हे जे काही शीर्षक त्या तेंजिंग नोर्गेने दिलेलं आहे त्यांनीच हा लेख त्याचबरोबर असणारा हे जे काही शीर्षक समर्पक या ठिकाणी यामुळे वाटत आहे की जगातील सर्वोच्च असणारा शिखर त्यांनी आयुष्यात अनेक वेळा सर केलं परंतु एडमंड हिलरी नावाचा जो काही असणारा माउंटेनियर आहे त्याच्याबरोबर दोनदा जे काही त्यांनी सर केलेलं 1953 साली माउंट एव्हरेस्ट आहे ते काहीतरी विशेष त्या ठिकाणी होतं. म्हणून आपल्या या असणाऱ्या 11वीच्या कोर्स बुकमध्ये त्याच एक पाठ्यक्रमामध्ये थोडस कोहापोह या ठिकाणी केलेला आहे. तर चला आपण सुरुवात करूया पेज नंबर 16. ऑन टू दी समिट वी रीच दी टॉप. वेन वी लेफ्ट कॅम्प 9 ऑन अ फ्रायडे मॉर्निंग आय वॉज डिटरमाइंड टू गेट दी टॉप ऑन दिस डे. दॅट मॉर्निंग आय रिमेंबर थिंकिंग I want to get to the top even if I die. तेंजिंग नोर्गे म्हणतात की ज्यावेळेस आम्ही कॅम्प 9 म्हणजे जो काही 9वा ज्या ठिकाणी आमचा मुक्काम होता म्हणजे पर्वत शिखरावरचं माउंट एव्हरेस्टवरचं सगळ्यात शेवटचं असणार जो काही कॅम्प आहे कॅम्प 9 त्या दिवशी असणारा जो काही वार म्हणजे शुक्रवार त्या दिवशी आम्ही ठरवलंय पक्का मनाशी निर्धार केलाय आय वॉज डिटरमाइंड टू गेट टू दी टॉप ऑन दिस डे. त्या दिवशी आम्ही त्या पर्वताचा शिखर गाठणारच असा मनाशी दृढ निश्चय त्या ठिकाणी आम्ही केला होता म्हणजे कोण होतं तर त्याच्याबरोबर असणारा जो काही एडमंड हिलरी आहे तो असणारा गिर्यारोहक माउंटेनियर यांनी दोघांनी मिळून ते जे काही 1953 साली केली जी चढण याचं उहापोह या ठिकाणी दिलंय. मग तो म्हणतोय की आम्ही ज्या दिवशी त्या ठिकाणी पोहोचण्याचा निर्धार केलाय त्या दिवशी आम्ही असणारा जो काही वार आहे तो शुक्रवार सकाळीच आम्ही त्या ठिकाणी ते शिखर सर करण्याचं ठरवलंय. दॅट मॉर्निंग आय रिमेंबर थिंकिंग आय वॉज टू गेट टू दी टॉप एव्हन इफ आय डाय. त्या दिवशी मनाशी एवढा पक्का निर्धार झाला की मनामध्ये विचारच करून टाकला जर आम्ही आम्हाला मरण येणार असेल तरीही ते पत्करू परंतु आमचं असणारे हे कार्य आम्ही पार पाडणार आहोत. आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे. आणि त्या दिवशी मनामध्ये मरणाची भीती ही राहिलेली नव्हती कारण की जे काही हाती घेतलेलं कार्य होतं ते सर करण्याकरता जीवन मरणाचा यामध्ये कुठलाही विचार त्या ठिकाणी त्यांच्या मनात आलेला नव्हता. वी सेट आउट अर्ली अँड ऑल दी वे फ्रॉम कॅम्प 9 टू दी पीक वी अल्टरनेटेड. मग त्या ठिकाणी लेखक तेंजिंग नोर्गे म्हणताय की असणारा जो काही तंबू आहे ते राहुटी आहे आम्ही लवकर भल्या पहाटे सोडलेले आहे. असणारा जो काही कॅम्प आहे सेट त्या ठिकाणी तो सोडलेला आहे आणि जे काही शिखर आहे त्या शिखराच्या दिशेने आम्ही आळीपाळीने एक प्रकारे बदल करत काही काळ तेंजिंग पुढे असेल तर काही काळ एडमंड पुढे असेल अशा पद्धतीने मागे पुढे जागा बदलत काय करत राहिलेलो आहोत. आम्ही एक प्रकारे त्या ठिकाणी ते असणारं शिखर सर करण्याचा प्रयत्न
मी करत होतो आई वुड टेक द लीड अँड देन हिलरी द मॅन हू फॉलोज व्हेन क्लाइंबिंग हॅज अ डिफिकल्ट जॉब बोथ इन अ क्लाइंबिंग अप अँड क्लाइंबिंग डाउन. आणि त्या दिवशी असणारे त्यांनी म्हणतायत की त्या ठिकाणी मी मार्गक्रमण करत असताना त्या ठिकाणी सुरुवातीला मी त्या ठिकाणी पुढे होतो, नंतर हिलरी माझ्या पाठीमागून त्या ठिकाणी ते पर्वताचं जे असणारा शिखर सर करण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो. आणि तो सांगतो आहे की जो काही माणूस पाठीमागे असाल त्या माणसाला या पर्वत शिखराचं चढण करणं अतिशय कठीण काम असतं. द मॅन हू फॉलोज वेन क्लाइंबिंग हॅज अ डिफिकल्ट जॉब बोथ इन क्लाइंबिंग अप अँड क्लाइंबिंग डाउन. जे पर्वत शिखर सर करत असताना वरती जाताना जो काही माणूस पाठीमागे असेल, त्याचबरोबर तिकडून खाली येतानाही जो पाठीमागे असेल, त्याला अतिशय कठीण त्या ठिकाणी काम पार पाडावं लागतं. हे स्वतः असणारे लेखक तेंजिंग नोर्गे या ठिकाणी सांगताय. ही इज द अँकर, द मॅन गोइंग इन द लीड कट द स्टेप अँड ब्रेक्स द वे. आणि जो काही पाठीमागून असणारा व्यक्ती आहे तो त्या ठिकाणी एक प्रमुख भूमिका, अँकरची भूमिका त्या ठिकाणी पार पडत असतो. त्याचबरोबर जो काही पुढे असणारा व्यक्ती आहे त्यालाही बरेच कार्य करावं लागत असतात. त्यामधील सुरुवातीला पायऱ्या करणं वगैरे, जे काही हातामध्ये सूर्य असेल त्याने तो बर्फ वगैरे कापून त्या ठिकाणी पायऱ्या करत राहणं. द मॅन गोइंग इन द लीड कट द स्टेप अँड ब्रेक द वे, म्हणजेच त्या ठिकाणी रस्ता निर्माण करीत त्या ठिकाणी समोरच्याला जावं लागत असत. पाठीमागच्या जे काही पाठीमागून येणारा व्यक्ती आहे त्यालाही जेवढा धोका आहे, वरचा जर पडणार असेल एका दुरीला दोराला ते बांधलेले असतात. त्यामुळं लेखक म्हणतायत की पाठीमागून चालणारा व्यक्ती त्याला धोका हा जास्त या ठिकाणी असतोय सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न लेखक करतात. इन माय पॉकेट आय हॅड अ फोर फ्लॅग वेन वी वेअर स्टील ऍट अ कॅम्प फोर कर्नल हर्न गेव मी थ्री फ्लॅग दस ऑफ ब्रिटन द युनायटेड नेशन अँड नेपाळ ही चार्ज मी विथ दी ड्युटी ऑफ प्लांटिंग नेम ऑन द टॉप ऑफ दी वर्ल्ड. ज्यावेळेस आम्ही या नव्या कॅम्पवरून निघालेलो आहोत, परंतु त्याच्या अगोदर चौथ्या कॅम्पवर असताना या मोहिमेचे असणारे जे काही एक्सपेडिशनचे असणारे जे काही प्रमुख आहेत कर्नल हर्न, त्यांनी आमच्याजवळ तीन फ्लॅग दिलेले आहेत, परंतु संपूर्ण चार फ्लॅग आमच्या खिशामध्ये होते. चौथ्या फ्लॅगचं या ठिकाणी सुरुवातीला वर्णन या ठिकाणी आलेलं नाही, परंतु तीन जे काही असणारे फ्लॅग म्हणजेच असणारे झेंडे, तीन वेगवेगळ्या देशाचे झेंडे त्या ठिकाणी कर्नल हांडे यांनी माझ्याकडे दिलेले आहेत. तीन जी काही फ्लॅग आहेत त्यांची नावं दिलेली आहेत. एक होता ब्रिटनचा, दुसरा होता युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्राचा, आणि तिसरा नेपाळचा. अशी तीन झेंड्यांची या ठिकाणी नावं देण्यात आलेली आहेत. वेन वी वेअर स्टील ऍट अ कॅम्प फोर कर्नल हंट गेव मी अ थ्री फ्लॅग दस ऑफ ब्रिटन द युनायटेड नेशन अँड नेपाळ ही चार मी विथ द ड्युटी ऑफ प्लांटिंग नेम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. त्यांनी हे कार्य माझ्यावर सोपवलं की जगाच्या सर्वोच्च शिखरावर तुम्ही पोहोचल्यानंतर या असणारी ही जी काही झेंडे दिलेले आहेत त्या देशांची असणारी एक ओळख, जगाच्या सर्वोच्च शिखरावर असणारी ही झेंडे त्या ठिकाणी काय दिलेली आहेत, तुम्ही त्या ठिकाणी प्लांट करायचे आहे, त्या ठिकाणी रोवायचे आहे, ही अशी असणारी जबाबदारी संपूर्ण लेखक तेंजिंग नोर्गे म्हणतात की असणारे कर्नल हांडे यांनी ही जबाबदारी सर्वस्वी माझ्यावर सोपवलेली आहे. दिस थ्री फ्लॅग आर इन अवर केअर ही से वेन यू अँड हिलरी रीच द टॉप टू देम ऍट दी पी आय एम शुअर दॅट यू अँड हिलरी आर गोइंग टू डू इट. आणि ज्यावेळेस चौथ्या असणाऱ्या त्या राहुटीमध्ये किंवा असणारा जो काही कॅम्प आहे चौथा कॅम्प, त्यावरती कर्नल हांनी फ्लॅग माझ्याकडे दिलेत आणि म्हणालेले आहेत, आता या ठिकाणी दिलेले तुझ्याकडे जे काही फ्लॅग आहे ही सर्वस्वी जबाबदारी तर तुझी आहे, परंतु त्याची संपूर्ण चांगली काळजी घेण्याची ही जबाबदारी तुझीच आहे. आणि मला अशी आशावाद या ठिकाणी वाटतोय की तू आणि असणारा हा हिलरी एडमंड हिलरी तुम्ही ते शिखर नक्कीच सर करता. आणि त्या ठिकाणी ही असणारी जी काही झेंडे त्या ठिकाणी तुम्ही या देशांची फडकावतात मला खात्री आहे, असा आशावाद त्या ठिकाणी असणारे कर्नल हंट त्या ठिकाणी व्यक्त करतात. म्हणजे असणारा जो काही विश्वास आहे कर्नल हंट यांचा
यातून दिसून येतो की गिर्यारोहकावरती असणारा विश्वास आपल्या या देशांचे असणारे जे काही प्रतीक आहे ती त्या ठिकाणी जगाच्या सर्वोच्च शिखरावर रोवण्याचं काम कर्नल हंटनी असणारे या तीन नोर्गे असणारा शेर्पा माउंटेनियर म्हणजेच एकदा एकदम आपल्याला म्हणता येईल की नेपाळी इंडियन म्हणजे नेपाळ आपल्या भारताच्या कडेला असणारा एकदम जे काही एक छोटासा देश आहे. थोडस भारतामध्ये सुद्धा त्याचं वास्तव्य काही का म्हणून त्याला नेपाळी इंडियन किंवा एक प्रकारे नेपाळी लोक ही भारतीय लोकांमध्ये ये जा किंवा त्यांचं थोडस एक मिक्सअप असतं त्यामुळे हे लोकांना नेपाळी इंडियन सुद्धा म्हणून संबोधलं जातं. मग तर असणारं हे जे काही लेखक आहेत त्यांनी या ठिकाणी हे जे काही कार्य आहे सहजपणे काय केलेलं आहे पार पाडण्याची जी काही मोहीम हाती घेतली ती त्यांचं एक प्रकारे या ठिकाणी कौतुक या ठिकाणी करण्यासारखं आहे की येणाऱ्या काळामध्ये थोड्या काळामध्ये असणारं जे काही शिखर आहे नव्या कॅम्पवरून ते पूर्ण करणार होते. आय थॉट कर्नल हंट दॅट आय वॉज कॅरिंग द इंडियन फ्लॅग विथ मी अँड आय वुड लाईक टू बी ऑन द टॉप विथ दी अदर फ्लॅग आय हॅव टू अस कर्नल हंट परमिशन इन दी कॅपॅसिटी ऑफ लीडर ऑफ दी एक्सपेडिशन. आणि त्या ठिकाणी ते इंडियन नोर्गे शेर्पा माउंटेनियर किंवा नेपाळी इंडियन म्हणून ओळखला जाणारा हा जो काही लेखक आहे ते इंजिन नोर्गे कर्नल हंटकडे जातात आणि म्हणतात मी माझ्याबरोबर भारताचा सुद्धा ध्वज आणलेला आहे म्हणजे भारताबद्दल सुद्धा त्यांना भारताचा एक असणारा अभिमान त्या लेखकाच्या मनामध्ये जडून राहिलेला जो भारताविषयी असणारा एक प्रेम यामधून दिसून येतं आणि म्हणतात त्या मोहिमेचे असणारे प्रमुख या नात्याने ते त्याच्याजवळ जातात कर्नल हंट जवळ जातात आणि म्हणतात की मी माझ्याजवळ भारताचा फ्लॅग असणारा ध्वज आहे तो सुद्धा घेतलेला आहे तो मी घेऊन जावा अशी विचारणा त्या ठिकाणी केली जाते आणि त्या ठिकाणी असणारे जे काही कर्नल हंट आहेत सहजरित्या त्याला परमिशन देऊ करतात. आणि त्या ठिकाणी एक चांगली व्यक्ती त्या ठिकाणी गुण दिसून येतोय की भारतीय ध्वज घेतलाय म्हणून काही त्याच्यावर रागवले वगैरे असे असणारे कर्नल हंट त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा राग द्वेष त्या ठिकाणी व्यक्त केलेला नाही. मग त्या ठिकाणी सहजरित्या मलाही मग त्या ठिकाणी कर्नल हंट यांनी काय केलेलं आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी भारताचा ध्वज नेण्यास सुद्धा परवानगी असणाऱ्या त्यांनी नोर्गेला दिलेली आहे. इंडियन फ्लॅग कर्नल हंट सेड बाय ऑल मीन्स आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट अन इंडियन फ्लॅग. त्या ठिकाणी कर्नल हंट म्हणताय मला भारतीय ध्वज तू बरोबर घेतल्याबरोबर घेतलायस हे ऐकून मला आनंद झालेला आहे. आय एम ग्लॅड टू नो यू ब्रॉट अन इंडियन फ्लॅग कारण की तुझं जे काही असणार भारताविषयी प्रेम तर जडून नाही परंतु तू जे काही ध्वज आणलायस त्याबद्दल मला आनंद वाटतोय. आफ्टर वन हवर ऑफ अ स्टेडी गोईंग वी कट अक्रॉस फ्रॉम दी साऊथ फेस अँड स्टार्टेड ऑफ द वेस्ट साईड वेअर वी हॅड टू क्रॉस ऑफ दी स्टीप लाईन ऑफ रॉक्स. दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. एक तासभर धीम्या हळवा पद्धतीने त्या ठिकाणी नव्या कॅम्पवरून पुढे जात असताना जे असणारे जी काही दक्षिण बाजू आहे थोडीशी कापत त्या पर्वत शिखराची आम्ही त्या पश्चिमेला दक्षिणेकडून पश्चिमे साईडला पाय गेलेला आहे चालणं सुरू केलेलं आहे. स्टार्टेड ऑफ दी वेस्ट साईड वेअर वी हॅड अ पास ऑफ दी स्टीप लाईन ऑफ रॉक्स एक असणारी पर्वत शिखराची जी काही लाईन आहे दगड धोंड्यांची ती त्या ठिकाणी लागलेली आहे आणि मग त्या ठिकाणून चढण त्या पद्धतीचं सुरू झालेलं आहे. दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. त्या ठिकाणी थोडस हळूवार चालावं लागत होतं त्याचबरोबर त्या ठिकाणी धोकाही होता अवघड त्या ठिकाणी जाणं त्या ठिकाणी होतं. नव्या कॅम्पवरून असणारी एक जी जागा त्या जागेचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. वन्स वी हॅड क्लिअर्ड दिस वॉज नथिंग बारिंग अवर वे टू टॉप बट अ स्नो कवर्ड इन क्लाइम.
एक बर्फाळ जागा सोडता त्या ठिकाणी इजर सुरुवातीला हे असणार जे काही बनी वाटेमध्ये असणारे हे दगडदोंड्याचा पर्वत शिखर या ठिकाणी थोडंसं वर्णन केलेलं आहे ती जागा सोडता ती जर पार केली एकदा तर वाटेमध्ये कोणताही मोठा अडथळा दुसरा या ठिकाणी नव्हता स्लोपिंग लेस अँड लेस ॲज इट नियर झी टॉप मग त्या ठिकाणी असणारा जे काही थोडीशी असणारी घसरगुंडीची जागा सोडता दुसऱ्या वाटेमध्ये या नव्या कॅम्पवरून दुसरा कोणताही त्या ठिकाणी अडथळा जाणवत नव्हता दिस लास्ट 60 or 70 feet at the top were not very dangerous but we kept the same steady pace शेवटची असणारी 60 ते 70 feet असणारी ठिकाणी चढण आहे लेकर ते नियोगे म्हणतात की फारसा अवघड त्या ठिकाणी चढायला नाही परंतु ज्या पद्धतीने सुरुवातीपासून आमचा जो काही वेग होता तोच वेग आम्ही धरलेला होता पकडलेला होता जास्त आम्ही काही त्या ठिकाणी केली नाही बट वी केप अप द सेम स्टीडी पेस अँड वी रीच द स्मॉल फ्रॅक्चर समिट ऑलमोस्ट टुगेदर आणि म्हणतायत की असणारा जे काही शेवटचं एक 50 feet जी काही राहिलेली चढण आहे अशा ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत ज्या ठिकाणी थोडस एक पठारा जी काही पठार म्हणता येईल किंवा एक सपाट मैदान त्या ठिकाणी छोटस लागतं एक 50 feet ज्या ठिकाणी टॉप राहत आहे त्या माउंट एव्हरेस्टचा असणारा जे काही शिखर राहत आहे त्याच्या अगोदर 50 feet खाली थोडस एक पठार मैदान छोटस त्या ठिकाणी आम्ही जवळजवळ हळुवाररित्या पोहोचलेलो आहोत स्मॉल फ्रॅटर समिट ऑलमोस्ट टुगेदर ड्युरिंग द लास्ट 50 feet from the peak Hillary and I were moving about 20 feet apart je kai 50 futancha antar shilpi rahilela aahe ya shikharacha tya madhe Hillary ani majya madhe jawal jawal 20 futancha antar ya tikani amche dogha madhe utar we were tied together with the rope most of the time the rope was loose but when we went over a dangerous ground we drew it taut mag हि जी काही असणारी रोप दोरी त्या ठिकाणी लेखक म्हणताय आम्ही दोघांनी एकमेकाला बांधलेली होती पर्वताचं शिखर सर करत असताना दोन गिर्यारोहक ज्या वेळेस हे शिखर सर करत असतात त्यावेळेस दोघांना एकमेकांनी काय केलेलं असतं एका दोरीनं त्या ठिकाणी बांधून घेतलेलं असतं मग लेखक त्याच पद्धतीने सांगतात की एक घट्ट दोरीनं आम्ही काय करून ठेवलं होतं आम्हाला बांधून ठेवलं होतं बऱ्याच वेळेस बऱ्याचदा असं होत असायचं की ती दोरी हळूहळू ढिली पडत असायची परंतु पुन्हा धोक्याचं ठिकाण आलं तर आम्ही ती दोरी काय करत असू घट्ट आवळून म्हणजे आम्हाला दोघांना त्या दोरीमध्ये घट्ट आवळून आम्ही येत असायचो मोस्ट ऑफ द टाइम द रोप वॉज लूज बट वेन वी वेंट ओव्हर अ डेंजरस ग्राउंड वी ड्रीव इट टॉप दिस रोप वॉज अ सिम्बॉल इट टाईट टुगेदर ती असणारी दोरी एक आमच्यामधील प्रतीक होतं आम्ही जणू एकच आहोत त्या दोरीनं आम्हाला दोघांना बांधून ठेवलं होतं असं लेखक या ठिकाणी सांगताय म्हणून त्यांनी तो शब्द वापरलाय दिस रोप वॉज अ सिम्बॉल की अशा पद्धतीनं एक दोरी म्हणजे एक प्रतीक असं बनवून गेलं होतं की दोन्ही आम्ही जणू एक आहोत इट टाईट अस टुगेदर आम्हा दोघांना त्याला काय करून ठेवलं होतं घट्ट पकडून ठेवलं होतं वन कुड नॉट मूव्ह विदाउट द अदर एक हल्ल्याशिवाय एकाने जागा सोडल्याशिवाय दुसरा ही जागा त्या ठिकाणी सोडू शकत नव्हता असं लेखक त्या ठिकाणी वर्णन करताय इट टाईड अस टुगेदर वन कुड नॉट मूव्ह विदाउट द अदर वी वेर नॉट टू इंडिव्हिज्युअल बट अ टीम आम्ही दोघे वेगवेगळे नव्हतो तर आमची एक त्या पद्धतीने आम्ही जणू या ठिकाणी एकच आहोत अशा पद्धतीने त्या ठिकाणी भासत होतो तर या ठिकाणी सांगण्याचा लेखक प्रयत्न करताय की असणारं हे शिखर सर करत असताना येणाऱ्या अडचणी या कशा सर कराव्या लागतात मग दोरीच्या साह्यानं आम्ही एकच या ठिकाणी जणू एका दोरीमध्ये असणारे एकच आहोत या पद्धतीने मार्गक्रमण आमचं त्या ठिकाणी चालू होतं आय हॅव बीन अस्ट मी टाईम हु वॉज फर्स्ट वेन वी वेअर विदाउट विदिन अ रीच ऑफ द समिट आय डीड नॉट थिंक ऑफ हु वॉज गोईंग टू द फर्स्ट आय एम शुअर दॅट हिलरी वॉज नॉट थिंकिंग दॅट क्लाइंबिंग टेक ऑल युअर अटेन्शन
यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट वरीज. बऱ्याच वेळेस लेखक तेंजिंग नोर्गे म्हणतात की आम्हाला बऱ्याच वेळेस असा प्रश्न विचारला जातो की ज्या पर्वत शिखरावरती सगळ्यात अगोदर कोण पोहोचलंय, हु आर द फर्स्ट. आणि लेखक म्हणतात की असणारं जे काही शिखर आहे, ज्यावेळेस आम्ही त्या पर्वत शिखरावर पोहोचलेलो होतो त्यावेळेस आमच्या मनामध्ये कोण पहिलं, कोण दुसरं, कोण पाठीमागून गेलंय, कोण पुढे गेलंय याचा विचार आमच्या मनामध्ये नव्हता. आणि लेखक तेंजिंग नोर्गे म्हणतात की मला अशी खात्री आहे की हा विचार हिलरीच्या मनाला सुद्धा स्पर्श करून गेला नसेल की मी त्या ठिकाणी पहिला पोहोचलोय. कारण की सगळ्या ज्या काही गोष्टी असतात त्या दोघांनाही त्या ठिकाणी सारख्याच पार पाडावं लागत असतात. म्हणून दोघं त्या ठिकाणी चढण करताना जरी थोडस अंतर असेल तर असा विचार आम्ही दोघांनीही मनात केलेला नव्हता की हा अगोदर पोहोचलाय तो मी पाठीमागून गेलोय असा विचार लेखक म्हणतायत आमच्या मनाला कधीही शिवला नाही. क्लाइम्बिंग टेक ऑल ऑफ युअर अटेन्शन, यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट वरीज. अनेक गोष्टी त्या ठिकाणी करण्यासारख्या असतात, लक्षपूर्वक त्या कराव्या लागतात आणि अनेक प्रकारची काळजी त्या ठिकाणी त्या शिखरावर चढण करत असताना घ्यावी लागते. व्हॉट डज इट मॅटर वेदर आय रीच इट ऑफ फर्स्ट ऑर हिलरी, अवर मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ अस रीच इट ऑफ, वी हॅड टू, वन कुडंट डू इट अलोन. आणि लेखक तेंजिंग नोर्गे या पुढे असा प्रश्नही करतात की या शिखरावरती कोण पहिलं पोहोचलं ही गोष्ट काही मॅटर करत नाही. एडमंडू हिलरी पोहोचलाय की तेंजिंग नोर्गे पोहोचलाय म्हणजे मी पोहोचलोय असा ही जी असणारी गोष्ट कोणतीही पद्धतीची विचार करणं चुकीचं आहे. आमचा जो काही मूळ विचार होता लेखक म्हणतात अवर मेन थॉट वॉज द बोथ ऑफ अस रीच द टॉप, दोघांचाही विचार होता की ते असणारा शिखर सर करायचंय हाच विचार आमच्या दोघांच्या मनामध्ये शेवटपर्यंत तो तसा विचार शिखरावर पोहोचण्यापर्यंत तरी आणि कायम मनामध्ये असणारा जो काही शिखर सर करायचंय परंतु असा हेवा देवा त्या ठिकाणी अजिबात आमच्या मनामध्ये आलेला नाही. लेखक म्हणताय की या ठिकाणी दुसऱ्याशिवाय म्हणजे एकटा कोणी त्या ठिकाणी असणारं हे शिखर सहज सर करू शकत नाही. वन कुडंट डू इट अलोन, तुम्ही दोघे त्या ठिकाणी जात आहात परंतु एकट्याला कोणालाही ते शक्य त्या ठिकाणी ते शिखर सर करणं होणार नाही. इफ देअर हॅड बीन अ डिफरन्स ऑफ 1000 feet बिटवीन अस देन वन कुड मेक दी क्लेम दॅट ही वॉज फर्स्ट, बट इवन दे ओनली द मॅन बिहाइंड हिम कुड कन्फर्म द डिस्टन्स बिटवीन द टू ऑफ दे. जर हजारेक फुटाचं जर अंतर आमच्या दोघांमध्ये किंवा असेल तर मग निश्चित म्हणता येईल असा दावा करता येईल की मी अगोदर पोहोचलाय तो नंतर पोहोचलाय. परंतु जर अंतर एवढं 50 किंवा 100 फुटाचं दोघांमध्ये असेल तर असा कसा दावा केला त्या ठिकाणी जाऊ शकतो की मी अगोदर पोहोचलोय तो अगोदर गेलेला आहे. हे जी काही असणारी विचारसरणी आहे लेखकाला या ठिकाणी आवडणारी नाही, म्हणून मुद्दा म्हणून त्या ठिकाणी या विचारावरती काय करतात त्या ठिकाणी थोडासा प्रहार करण्याचा प्रयत्न करतात. देन वन कुड मेक दी क्लेम दॅट ही वॉज फर्स्ट बट इवन दे ओनली द मॅन बिहाइंड हिम कुड कन्फर्म द डिस्टन्स बिटवीन द टू ऑफ दे. आणि मग हजारेक फुटाचं जर अंतर असेल तर पाठीमागून आपल्याला व्यक्तीच निश्चित सांगू शकतोय की त्या दोघांमध्ये अंतर निश्चित शेवटपर्यंत किती होतं, म्हणजे अंतर किती पडलेलं आहे, डिफरन्स किती पडलेला आहे हे पाठीमागील व्यक्तीच नक्की सांगू शकेल. वेन वी रीच द काठमांडू वी डिस्कवर्ड दॅट अ कॉन्ट्रोवर्सी हॅड अराइजन, वी टॉक इट ओव्हर हिलरी कर्नल हंट अँड आय, वी अग्रीड दॅट ऑल द टॉक वॉज चाइल्डिश. यावेळेस लेखक म्हणतायत की आमचं असणारं हे चढण पूर्ण झालेलं आहे परंतु त्यानंतर आम्ही ज्या वेळेस नेपाळची असणारी जी काही काठमांडू त्या ठिकाणी असणारं त्या ठिकाणी गेलेलो आहोत, चढण पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आम्हाला असं समजलंय की आमच्यामध्ये मतभेद झाले अशी चर्चा बाहेर आलेली आहे. मग त्यावरती आम्ही असणाऱ्या
या एक्सपीडेंटचे प्रमुख आहेत त्यांच्याशी बोललेलो आहोत. वी टॉक इट ओव्हर हिलरी कर्नल हॅन अँड आर वी अग्रीड दॅट ऑल द पॉप वॉज चॅलेंज. आणि मग त्या ठिकाणी जाणवलंय की असणारं हे जे संपूर्ण बोलणं आहे अगदी निरर्थक व्यर्थ आहे. आमच्यामध्ये कुठलाही मतभेद झालेला नव्हता, म्हणजेच कॉन्ट्रोवर्सी नव्हती, परंतु तरीही वृत्त असं बाहेर पडलं होतं की आमच्या वर्गामध्ये काही मतभेद झाले. थँक्यू.